आयुष्मान भव। आयुष्मान भव। वहिनी भाई चलायच नव, बग्गी तैयार है। आलेच काल रात्री स्वतःची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे खरेच येथून पाय निघत नाहीये माझा। आपण आपण काळजी घ्याल ना इकडची? रमाबाई आपण निश्चिंत मनाने रवाना व्हा, काही काळजी करू नका। बरे, स्वतः चक्कर आलीच पित्ताने तर मोरावळा काढून ठेवलाय, आणि सखा काकांना सुद्धा काढायचे सांगितले आहे मी, पण आपण आठवणीने घ्यावा म्हणजे झाले। सखा काका वेळेवर काढा देण्यास विसरू नका हो। जी वहिनी बाय। खाण्यापिण्याची आबाळ करू नका, येते मी। चल द्या माझ्याकडे। हो आणि केक, म्हणजे स्वतःना कामाच्या गडबडीत वेळेचे इतके सुद्धा भान राहत नाही, डोळ्यांनाही त्रास होतो मग, तेव्हा आपण वडिलकीच्या नात्याने दटावल्याशिवाय ऐकणे होणार नाही इकडून। रमाबाई आपण या आता, नाहीतर येथेच सायंकाळ व्हायची। अरे येते मी। हे पहा रमाबाई, आम्हा दोघांच्या रूपाने तुम्हीच त्यांचे सोबत आहात असे समजा, म्हणजे मन शांत राहील तुमचे, आणि आम्ही दोघे माधवरावांची सर्वतोपरी काळजी घेऊ। जरूर। बरे। येते। काळजी घ्या। बहिष्चर प्राण आहेत आमचे रमाबाई, म्हणजे खरे आहे। अशी सायुज्यता, अशी एकरूपता क्वचितच पाहावयास मिळते। बाई 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 काय म्हणावे या मुक्तेस, तोंडावरून कशी साधी सरळ दिसत होती, नाही का वहिनी? नाही तर काय, अगो फसलो ना आपण साऱ्या जणी, नाही चटा चटा कामे करते म्हणून मारे कौतुक करत होतो आपण तिचे। मी तर म्हणते हे सगळे ना माईमुळेच घडले, तरी मी आधीपासून सांगत होते विषाची परीक्षा नको नको म्हणून, पण माईनेच निर्णय देऊन टाकला की येऊ दे त्या मुलीस, मग आता काय? पण माई या पुढे निर्णय देताना जरा विचार करून देत जा हो। विचार करून म्हणजे काय, आणखीन काय विचार करायचंय? आणि ती मुलगी या वाड्यात आली तेव्हा मी काय एकटी नव्हते, आपण सगळ्या जणी होतो तिथे, निर्णय माझा एकटीचा नाहीये हो। हे असते तर हे जसे वागले असते तशीच वागले मी, आणि मी जे करते ना ते चांगल्या मनाने करते। तुम्ही माझी कितीही चेष्टा केलीत ना तरी मी काय माझा स्वभाव बदलायची नाही। का बदलावा? तुम्ही बदलता तुमचा स्वभाव आणि वागता का कधी माझ्यासारखे? नाही ना, निर्णयाचे खापर माझ्याच डोक्यावर फोडले आहेत ना, मग ठीकच आहे, आता ऐकाच माझा निर्णय। ती मुक्ता यानंतरही या वाड्यावर येणार, त्या मोरूचे काय करायचे ना ते आता मी बघते। करायला गेलो एक आणि पण मोठ्या शिताफीने मुक्तावरच ढकलले सारे, आता तिला माझ्याकडे यावेच लागेल रदबदली करण्यासाठी। प्रथम त्या श्रीरामकडे जाऊन तिच्या विषयी मोठाच कळवळा। माई हे काय? हे तुझे सामान,
आता जाता या घरातून चालते व्हायचेस तू काय पण का वर निर्लज्जपणे मला का म्हणून विचारतोयस तू अरे का का बरोबा का या घराची घडी वीज कटायला निघालाय मागे बाबाला पैसे देऊन भुलवले होतेस ना तेव्हाच तुला या घरातून बाहेर काढायला हवे होते पण यांचे आणि माधवाचे मन मोठे म्हणून तुला आपले म्हणून या घरात ठेवले तर तू तू त्या मुक्ताला कोणालाही विश्वासात न घेता पैसे देऊन मोकळा झाला हिम्मतच कशी झाली तुझी मी म्हणते कोणी अधिकार दिला तुला पुरे झाले आता आत्ताच्या आत्ता तू तुझा रस्ता सुधार या घरात मला आणखीन अशांती आणि लबाडी नकोय चालता हो इकडून पण माई मी मी जाणार कुठे याचा विचार तू परस्पर कारभार करण्या अगोदर करायला हवा होतास मोरोबा पण माई एक शब्द बोलू नकोस आता काही बोलायचं नाही आईने बरोबर ओळखले होते तुला तुझ्या या भाबड्या चेहऱ्यामुळे आणि गोड गोड बोलण्यामुळे फसतात सगळे त्या मागचा कावा कोणाच्याच लक्षात येत नाही पण आता बस झाले मोरोबा आता बस झाले आता तू या घरात अजिबात राहायचे नाही कसला कावा माई कसला कावा सांग ना कोणासाठी करणार कावा मी तुला दोन सख्खी मुलगे आहेत माधवरावांसारखा एक सावत्र असला तरी सख्यापेक्षा जास्त माया करणारा करता मुलगा मला कोण आहे कोणासाठी करणार कावा ना मुलगा ना बायको एकुलती एक सख्खी बहीण आहेस तू पण तुझ्या मनात सुद्धा माझ्याविषयी अविश्वास आता या घरातूनच नाही मी या जगातूनच निघून जातो कायमचा हो कायमचा थांब मोरू नाही मला अडकू नका बाळंपट्जी मला जाऊ दे मला नाही मोरू थांब माझं या घरात कोणी नाही बाळंपट्जी अजिबात बोलू नका मला जाऊ तू कुठेही जायचं नाहीस पण इथेच थांबायला वेळ माई मला वाटतं एकदा तुम्ही मोरूला क्षमा करायला हवी नाही हे असते तर याने मोरोबाचे वागणे अजिबात खपवून घेतले नसते आज हा पैशांचे परस्पर व्यवहार करू लागलाय उद्या अहो पण माई तो सांगणारच होता की मोहन त्याने स्वतःहूनच आपल्याला सारे काही सांगितले त्याचा अपराध आहे निःसंशय पण हा अक्षम्य गुन्हा नव्हे त्यास क्षमा करावी अशी मी विनंती करतो ठीक आहे पण मला मोरोबाकडून एक वचन हवे आहे माई 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 क्षमा कर माई चुकलो माई 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 खरेच सांगतो माई विश्वास ठेव तुझे आणि तुझ्या सासरचं नाव कलंकित होईल असं काही घडणार नाही ग माझ्या हातून खरेच सांगतो माई सोमण मावशी पाणी झाले का घालून हा मग एक ताई काकू पाणी झाले आहे ना हा स्वयंपाक घरात जा आणि माईस मदत करा ताई काकू कृपा करून अशी मान फिरवू नका आम्ही लहान आहोत आमच्या चुका तुम्ही नाही पोटात घालायच्या तर कोणी अशा चुकांना जर पोटात घालायला लागलो तर एक दिवस वाडा साफ होईल ताई काकू मुक्ताचे चुकले आहे अगदी खरेच निःसंशय पण
तुम्ही हेही लक्षात घ्या की माझे ओढाताण तिला पाहावे ना म्हणूनच वागले ना ती असे. भावाचा कळवळात म्हणूनच घेतले हो तिने पैसे. पगार झाल्याबरोबर मी परत करीन आपणास पैसे. वाटल्यास मला बोला, मला शिक्षा करा. मुक्ता मुक्ता तुमचीच लेक आहे, तिला तुम्ही नाही क्षमा करणार तर कोण? हवे असल्यास मी पायावर डोके ठेवतो आपल्या. पुरे, उठ मुक्ते, पश्चाताप झाला आहे ना? होय होय होय, मग झाले तर. पण खरोखरच चूक ही तुमचीच होती. आणि काय गो मुक्ते, तेव्हाच तोंड उघडून बोलायला काय झाले होते तूस? आम्ही मदत केली नसती का? केली नसती का? केली असती ना, मग जाऊ द्यात, झाले गेले गंगेला मिळाले. पण एक सांगते, वडील धारांचे अपरोक्ष हे असले कारभार खपवून घेतले जाणार नाहीत. काय समजलात? होय 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 होय. हा चल गो, आज चला, कामे पडली आहेत, आवरायला घ्यायचंय, चला लवकर. बाई, काय झाले? अशा का बसलेला तुम्ही? काय झाले तरी काय? दुर्गा का? अगो काय झाले सांग ना. आणि काय गो, आज स्वयंपाकात सुट्टीच द्यायची ठरवली की काय? अगो तुझीच वाट बघत होतो. नाही आता तुला विचारल्याशिवाय काय करायचे हे कसे ठरवणार आम्ही? आता तू सूचना देशील तसे करू हो आम्ही सगळे भराभरा. सुभद्रा बहिणी, का असे तिरके बोलताय? या घरात शांतता नांदावी म्हणून माझे प्रयत्न चालू असतात. आणि माणसे तोडायला दोन शब्दही पुरतात, पण जोडणे फार कठीण जाते हो. अगदी बरोबर बोलली माई, त्या मुक्तेच्याही बाबतीत अगदी तसेच घडले हो. अगो ही कशी आली इथे? हो तेच तर सांगते वहिनी, सगळ्या अडी दूर झाल्या, मने स्वच्छ झाली, भावा बहिणींनी सारे काही सांगितले, क्षमाही मागितली, वर पुन्हा असे कधी होणार नाही असे वचनही दिले. त्याचे काय आहे, परिस्थितीचा चटका बसला ना की माणूस कधीतरी वागतो असा भिरभिरल्यासारखा. जाऊ दे, झाले गेले गंगेला मिळाले. चला चला कामाला लागा. सुभद्रा वहिनी, आज काहीच तयारी नाहीये. अगो हिचीच वाट बघत होतो. नाही आता रोजची सवय झालीये ना, चैनच पडत नव्हते हो. करते सगळं पटापटा. कर हो, लवकर कर, नैवेद्याची वेळ होत चाललीये. बाळंभटजी येतील तर शंख करायला लागतील. आणि मी काय म्हणते, आता रुसवे फुगवे जरा बाजूला ठेवा आणि आनंदाने कामाला लागूया. अहो तीन दिवसावर गुढीपाडवा आलाय. अगोबाई अगोबाई, अगो खरेच माझ्या ध्यानातच नाही आले हो. मी काय म्हणते माई, आपण असे करूयात का, त्या निमित्ताने घरात हळदी कुंकू करूया. अगं चार बायका येतील, घर कसे हसते खळते होईल हो. करूया का हळदी कुंकू? हा तर म्हणजे तुम्हाला एकटीला मिरवायला बरे. अगो मला एकटीला कशाला, मी आहे, सगुणा आहे, माय. अगो तुझे तुझे सवाष्ण रूपच बसले हो माझ्या डोळ्यात. नाही अगो, नाही अगो, अगो नाही.
वहिनी उगास हिरमुसल्या झाला आहात तुम्ही. शेवटी एकटेपणा कोणाला चुकलाय का सांगा बरे. आपल्याला मन रमवायलाच हवे. असा सारखा मुलाबाळांचा ध्यास घेऊन कसे चालेल. आता केशव गेलाय ना वैद्यबुवांना आणायला, त्यांच्या औषधाने बरे वाटेल हो. उठताय ना, काढा घ्या सावकाश सावकाश. तुम्ही सांगितलंय ना अगदी तसाच बनवलाय हो. घ्या. आणि काय होते असे सारखे निजून राहिले ना की उदास येते बघा. अहो मनाचाच आजार हा. तुम्ही अशा मुला माणसात वावरलेल्या, हे घर असे रिकामे झाले. सरस्वती आणि गोपाळ मुलांना घेऊन बडोद्यास गेले आणि पाठोपाठ दाजी आणि लक्ष्मी अण्णांना घेऊन गेले. आता घरात राहिले कोण? आपण तिघेच, तुम्ही मी आणि केशव. म्हणून घर असे सुने सुने वाटते हो. त्यातून बऱ्याच दिवसात माझ्या यमुनेची खुशाली सुद्धा नाही उकळली, त्यामुळे माझे मन अगदी. अगो बाई, बोला फुलाला घाट पडली म्हणायची. माय लेकरांची गोष्ट काढली आणि यमीची खुशाली घेऊन म्हातारी आली. थांबा, घेऊन आले. बघा बहिणी, घ्या. अगो अगो, येताना माझ्या यमीला सुद्धा बरोबर आणले असतेस तर खूप बरे झाले असते. पावसाने झाड तरारते ना, तसे झाले असते हो माझे. वैनी अहो, आपली यमी तिकडे नाचकात, ती आईने जावय बापू दोघेच. घर एकटे टाकून तिला कसे येता येईल सांगा बरे. अगं बाई, केशव आला वाटते, वैद्यबुवांना घेऊन आला असेल. आलेच हो मी. अगं बाई, यमी वहिनी, यमी आली आहे. यमी, यमी कशी आहेस ग? सौभाग्यवती भव. यमी, यमी कशी आहेस ग? कशी आहेस आई? आई आपल्या सखीने आधीच दिली वाटते.